सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे आकडेवारी ही वाढतच आहे कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून नागरिकांनी मोठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे रविवारी ग्रामीण भागात पाचशे पंचेचाळीस शहरी भागात एकशे अठ्ठावीस आणि महापालिका क्षेत्रात एकशे सत्तावन्न नवे रुग्ण आढळले आज दिवसभरात आठशे तीस जणांना बाधा झाल्याचे दिसून आले आज दिवसभरात झालेल्या आर टी पी सी आर चाचणीत दोन हजार एकशे त्र्याहत्तर जणांचे स्वॅप तपासले त्यात पाचशे एकसष्ट जण कोरोनाबाधित आढळले तर अँटिजेन चाचणीत एक हजार चारशे दोन जणांचे सात तपासले त्यामध्ये तीनशे जण कोरोनाबाधित आढळले आज आढळलेल्या आठशे तीस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात सत्त्याण्णव आटपाडी तालुक्यात सत्याऐंशी कडेगाव चोपन्न खानापूर एकशे सहा पोलूस अडतीस तासगाव एकोणऐंशी जत शेहेचाळीस कवटेमंगळ दहा शिराळा चोपन्न वाळवा एकशे दोन असे रुग्ण आढळून आले आहेत महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील एकशे सहा तर मिरजेत एकावन्न जणांना बाधा झाली एकूण तीनशे त्र्याहत्तर जण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या सात हजार त्रेपन्न जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी एक हजार दोनशे तीस जण चिंताजनक आहेत पाच हजार एकशे पंचेचाळीस रुग्ण गृहवलगीकरणात असून एक हजार तीनशे हो चोवीस रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत हे होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती